नमस्कार, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी, जी वरीच्या भातासोबत खाल्ली जाते. जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी आधी शेंगदाणे भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवली आहे, म्हणजे शेंगदाणे जळणार नाहीत. शेंगदाणे भाजलेत. शेंगदाण्यांना खूप जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर आमटीला कडवट चव येईल. आता आपण यांना एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया. शेंगदाणे थंड झालेत, आता यांचं बारीक कूट करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट तयार आहे. चला आता आमटी बनवूया. आमटी बनवण्यासाठी एका कढईत तूप गरम करून घेऊया. तूप गरम झालंय, आता यात जिरे घालून तडतडू देऊया. जिरे छान तडतडलेत, आता यात आपण ठेचलेली हिरवी मिरची घालून 8 ते 10 सेकंद फ्राय करूया. उपवासात जर तुम्हाला लाल तिखट चालत असेल तर हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता यात आपण पाणी घालूया. मीठ आणि साखर सुद्धा घालूया. मीठ आणि साखर तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता. गॅसची फ्लेम आता मीडियमवर ठेवली आहे. उपवासात जर तुम्हाला साधं मीठ चालत नसेल तर सेंधव मीठ वापरा. आता यात आपण शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आमटीला उकळ फुटली आहे, आता यात आपण आमसूल घालून 3 ते 4 मिनिटं आमटीला उकळूया. आमटी उकळताना 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. शेवटी आपण यात कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसाल खात तर नका घालू. झकास उपवासाची शेंगदाणा आमटी तयार आहे. तुम्ही ही आमटी नक्की बनवून बघा आणि वरीच्या भाताबरोबर सर्व्ह करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत. धन्यवाद.